मित्रांनो, आज माझा कॅमेरामॅन समोर आणलेला आहे. मी बिनविशारी असल्यामुळे काही कुठं प्रकार घाबरण्याचे प्रयत्न हे नाही आहे. वर घेऊ. हां, नमस्कार मित्रांनो, मी सर्पमित्र किरण. मित्रांनो, आता मला कॉल आला होता नगर अहमदनगर सिटीपासून 30 ते 40 किलोमीटर अंतरापर्यंत एक रुई 36 गाव म्हणून आहे. त्यांच्या शेतामध्ये एक शेततळं आहे. त्या शेततळ्यामध्ये त्यांनी साप पडलेला बघितलेला जाऊन. त्यांनी तर मला सांगितलं काळा आहे असं मांडळ होणे दिसतं आहे. तर मित्रांनो, आपण पुढे जाऊन चेक करू कोणता ते साप आहे, नेमकं मांडूळ आहे काय बसलेलं. त्यांनी 2 दिवसापासून पाण्यात दिसलेलं आहे आम्हाला. पण ते सकाळी आज घरी आले होते तेव्हा त्यांनी मला सांगितलं आणि कॉल पण केला होता. तसंच मला बघायला आले होते घरी ते, नाही का, कारण की आपल्या घरापासून ते काहीतरी 1 किलोमीटर अंतर राहिलं आहे. तसंच मित्रांनो, जर तुम्ही सर्पमित्र किरण यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. जे आपल्या सबस्क्राईब केल्यानंतर जे घंटी चिन्ह जर पण क्लिक करा, मी ते पूर्णपणे फ्री आहे क्लिक करण्यासाठी. त्याला कुठल्याही प्रकारे चार्ज आहे, कुठल्या प्रकारे काही पैसे लागत नाही आहे. आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर लाल अक्षर सबस्क्राईब त्याला क्लिक करा मित्रांनो. चला तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो. रुई 36 गावामध्ये गेल्यावर हिरो. धन्यवाद. चल केली. मित्रांनो, आता रुई 36 गावामध्ये आलेले बघा. इकडे आता 3 ते 4 किलोमीटर तिथं गाव आहे. आपण कॉल रिसिव्ह करू. शेततळे साफ पाडलेले आहे. त्यांनी बघत आहे मांडूळ म्हणते ते, पण ते चेक करू काय काय नाही. आता 5 मिनिट थांबून पुढं. मित्रांनो, आता इथं आपण पोहोचलो आहे शेततळं. बघा दिसत असेल तुम्हाला ते पांढऱ्या गोवाने लागलेलं आहे. तिथं बघा शेततळे छोटस. किती भेटते? चालू आहे. $10 एक मिनटं थांब ना अशी. मित्रांनो, आम्ही तर पोहोचलो आहे शेततळ्यापाशी. मित्रांनो, आता शेततळ्यापाशी पोहोचलेलो आहे. आता वर जाऊन बघू कोणता साप आहे काय नाही. आता हे दोरी पण आणली, पिशवी पण आणली, काय काय नाही चेक करू. कुठं जाऊ आपण करू. मित्र नाही जात पाण्यामध्ये जाऊन बसलेलं आहे. कुठेतरी चेक करू कुठं बसलेलं आहे काय नाही. व्यवस्थित आहे किंवा नाही ते आता आपलंच कळन. कारण 2 दिवसापूर्वी त्यांनी बघितलं होता त्याचा साप आहे. चल पुढं. मी रस्सी पण घेतली त्यासाठी आता आणायसाठी. चला. मित्रांनो, जे पाणी दिसतं की 1, 2, 3 गुणी जे खालची पाण्यापासून वर त्या कोपऱ्याच्या बद्दे भागी बघा ते गुणी पशी बसलेलं आहे साप. तिथं जाऊन बघा इथे खाली काळ पण दिसतं थोडा. काही मित्र बघा इथं खाली काळा साप दिसतोय. जाऊ इथं मांडूळ जाते साप आहे. बिनविशारी साप आहे मित्रांनो. एक तर पाण्याच्या शोधामध्ये आला असेल मित्रांनो. मित्रांनो, आज तुम्हाला आपला कॅमेरामॅन दाखवतो खाली उतरायला उतरलेला आहे साप पकडण्यासाठी सिद्धार्थ म्हणून आहे. बघा मित्रांनो, ते आता मांडूळाचे साप बिनविशारी रेस्क्यू करीन आणि वर आहे औषध घेऊन येईन. बघा मित्रांनो, मांडूळाचे साप बिनविशारी. मित्रांनो, याला लोकांची हे औषध घेऊन यावर. मित्रांनो, आज माझा कॅमेरामॅन समोर आणलेला आहे. मी बिनविशारी असल्यामुळे काही कुठं प्रकार घाबरण्याचे प्रयत्न हे नाही आहे. वर घेऊ. मित्रांनो, त्याला रेस्क्यू केलेलं आहे. मित्रांनो, आता सिद्धार्थ कॅमेरामॅन माझे कॅमेरा हँडल करत होते. त्यांनी आता शेततळ्यामध्ये साप काढून आणला वर. आता मी थोडी माहिती देतो तुम्हाला. मित्रांनो, बघा मांडवळ साप आहे. याला काही लोक 2 तोंडी साप म्हणतात. मित्रांनो, हे गलत फेमी. मित्रांनो, हे 2 तोंडी सापाची. हे बघा छोटा साप आहे.
एक दोन फुटाचं काहीतरी पाण्याच्या शोधामध्ये खाली गेला असेल त्याला मित्रांनो बघा त्याचे दोन तोंडे लोक म्हणजे दोन तोंड साप चालतो सहा महिने या तोंड चालतो सहा महिने तोंड चालतो मित्रांनो तसं काही गलत फेमी मित्रांनो तसे काही दोन तोंडे साप नाही हो हे बघ मित्र त्याचं तोंड आणि शिवपूट सारखं दिसतं हे बघा मी त्याचं शिवपूट आहे मित्रांनो हे आकूड आकूड असते तोंडासारखं दिसतं हे आणि हे तोंड त्याचं लोक म्हणजे सहा महिने तोंड चालतं सहा महिने तोंड चालतं मित्रांनो त्याचं घाण टाकू राहिलेलं आहे कारण ते घाबरलं त्याला असं वाटलं आपलं काही खतरा निर्माण झालं तेव्हा काय करतं आपल्या अंगाचा वास गंधक टाकतं बाहेर म्हणजे लोकांना समोरच्याला असं वाटतं की विषारी साप असू शकतो तशी गलत प्रेमी मित्रांनो तसं हे चावलेले काही कोणाला फरक पडत नाही हे बिन विषारी असल्यामुळे काही घाबरण्याची एक गोष्ट नाही मित्रांनो काही लोक याला मार्केटमध्ये आजकाल सध्या याला म्हणतात सहा लाख रुपये देतो सात लाख रुपये लिखवतो हे 10 लाख लिखवतो करोड रुपये लिखवतो हे गलत प्रेमी मित्रांनो अंधश्रद्धा आहे त्याच्यापासून पैशाच पाऊस पडतो हे गलत आहे सगळं हे डोक्यात सोडून दे मित्रांनो आता याला आपण व्यवस्थित जंगलामध्ये सोडून देऊ परत इथंच जवळपास छोटंसं आहे बघा मित्रांनो तोंड बघा कसं एकदम बघा कसं घाण टाकू राहिलं खाली एकतर ह्यो 2 ते 3 दिवसापासून पाण्यात पडलेलं आहे त्याला खाण्यासाठी काय नसेल भेटलं पाणी पण नाही मित्रांनो ड्राय एअर आहे सगळं इथं शेतीला पाऊसच नाही त्याच्यामुळे काय अडचण आहे थोडी मित्रांनो बघा त्याचं लिंग आहे जे लिंग आहे त्याचं याला दुसरं तोंड होऊ शकत नाही कारण कसं मित्रांनो हे लिंग आहे आता समजा माणसाला पण दोन तोंड नसते कधी सापल मी आज पण ऐकलं नाही दोन तोंड साप आहे हे लिंग दोन तोंड जर असते मित्रांनो लिंग त्यात मध्यभागी असलं पाहिजे होतं बरोबर आहे का आणि त्यात हे तोंड आहे मग हे लिंग काय इकडे तिकडे सटकणार नाही त्याचं असं इकडे तिकडे होणार नाही मित्रांनो बघा ते माझ्या हिशोबाने नर असेल बघा मित्रांनो लिंग आता हे जर त्याला जर घाण टाकायची असली बाहेर त्याचे पदार्थ घाण पदार्थ तर तोंडावरती तू फेकू शकत नाही ते दोन तोंड असतं हे स्पेशल फक्त एकच तोंडाचा साप आहे दुसरं तोंड असतं तर मित्रांनो त्याला दुसरं लिंग असतं एकच लिंगावाला साप आहे आणि एकच तोंडावाला साप आहे हे लोकांचा भरम सोडून द्या त्याला आपण व्यवस्थित जागल्यावर सोडून देऊ धन्यवाद मित्रांनो आणि त्याला हे झालेलं आहे गरम असं एकदम हीट मारत होतं गरम वाप मारत होता तर त्याच्या अंगाचं वाश गरम होत होतं मित्रांनो थोडं त्याला काय करू आपण पाण्याने थोडं थंड करू नये माझी काल पाण्याची वाप तयार झाली ती म्हणजे हे झालेलं ना बाष्पी होऊन भरपूर उन्हाचं प्रमाण कागद पण गरम होता त्यामध्ये थोडं एकदम व्यवस्थित थंडगार करू आणि जंगलामध्ये सोडून देऊ काही असं फोटो का नाही तुम्ही हॅलो तू यायला येडा भाऊ मी नाही गेलो काय मित्रांनो शेततळ्यामधून साप रेस्क्यू केला होता आणि इथंच आपलं शेततळ्याचं थोडं बाहेर येऊन तर इथं सोडून देऊ परत जंगलामध्ये व्यवस्थित कारण काय हे बिनविषारी साप मित्रांनो याला काय कुठल्या प्रकारे घाबरण्याची हे नाही आहे कारण मित्रांनो कसं जर आपल्या शेतीमध्ये राहिलं ते उंदीर वगैरे हे बार्क पाली वगैरे त्याचं जंतूंना आपले जे कीड असेल बारकाले खाते ते उलट शेतीसाठी फायदा आहे पुरेसपूर याने काय होतं बिनविषारी साप असलं ना धामीन मांडूळ हे शेतीमध्ये असलं चांगलं असतं मित्रांनो त्यांनी काय होतं विषारी साप आपल्या शेतीमध्ये लवकर प्रवेश करीत नाहीत त्यासाठी आपण मित्रांनो याला इथं सोडून दिलं की जंगलामध्येच लगेच आपल्या इथं शेतीमध्ये सोडून दिलं की त्याला आणि मित्रांनो त्याला सोडलेलं आहे ते आता काय गोल चुंबळ करून बसलेलं आहे म्हणजे त्याच्या हिशोबाने जाऊन जाईन निघून जाईन आपण पण आपल्या घरी निघून जाऊ त्याच्या हिशोबाने ते रानामध्ये राहू शकतो व्यवस्थित